शिवसेना आमदार अपात्रता निकाल लवकरच जाहीर होणार आहे, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की मग शिवसेना शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार यावर निर्णय होईल. यामध्ये कलिना विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस यांच्यावर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. कारण 14 ठाकरे गटाचे जे आमदार यांच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात शिंदे गटाकडून आलेली आहे, यामध्ये संजय पोतनीसांचं सुद्धा नाव आहे. संजय पोतनीस हे कलिना विधानसभा मतदारसंघातून 2 टर्म शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत आणि पक्षफुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला, त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये त्यांचं नाव आहे. ज्याप्रकारे व्हीप सुनील प्रभू यांनी बजावला होता त्या व्हीपचं पालन संजय पोतनीस यांनी केलं होतं. मग ते विधानसभा अध्यक्ष निवडीचा व्हीप असेल किंवा मग बहुमताच्या चाचणीमध्ये केलेलं मतदान, आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका निकाल काय येतो याकडे जरी लक्ष असलं तरी अपात्रतेच्या या सुनावणीमध्ये संजय पोतनीसांवर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार आहे.